आज दिनांक 31 जानेवारी 2019 रोजी सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री मनोज पाटील साहेब यांनी बार्शी शहराला भेट दिलेली आहे. आपल्या बार्शी नगर परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या समस्येबाबत आणि बार्शी शहरातील इतर समस्यांबाबत बैठक आयोजित करण्यात आलेली होती. त्या बैठकीमध्ये बऱ्याचशा नागरिकांनी त्यातल्या त्यात ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या समस्या मांडलेल्या होत्या की त्यांना फिरण्यासाठी म्हणून वॉकिंग ट्रॅकची बगीचांची आवश्यकता आहे, वाहतुकीची समस्याबद्दल प्रश्न मांडण्यात आलेले होते. मला सांगण्यास आनंद होत आहे की बार्शी शहरामधील सर्व बगीचे हे आपण नागरिकांसाठी खुले केलेले आहे. विशेषतः कासवरवाडी रोड येथे नव्याने तयार करण्यात आलेला बगीचा हा अप्रतिम असा झालेला आहे. नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा. तसेच वाहतूक समस्येबाबत आपल्या बार्शी शहरातील नागरिक अवगत आहेत की भगवंत मंदिराचा जो कॉर्नर आहे तेथील वाहतुकीची समस्या फार बिकट नेहमीच होत आहे. तर तेथील रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव मागील बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होता, परंतु मागील 2 वर्षाच्या कालावधीत आम्ही नगर परिषदेच्या वतीनं शासनाकडे 2 कोटी रुपयेच्या जवळपास रक्कम नुकसान भरपाईची म्हणून शासनाकडे जमा केलेली आहे आणि त्याची मोजणी होऊन नोटिसा निघून आजच जे घरं दुकाने जिथपर्यंत जात आहेत तिथपर्यंतची मार्किंग करण्यात आलेली आहे. लवकरच म्हणजे साधारण 1 महिन्या ते 1.5 महिन्याच्या आत तो रस्ता रुंद होईल आणि नागरिकांचे वाहतुकीचे तेथील समस्या सुटण्यास मदत होईल असं मला वाटतं. धन्यवाद.